समीर तुर्वे, समीर सोमणे, मेगा ग्रैंड फाइनल या ग्रैंड फिनाले सुरुवात मात्र इथे झाली आहे। एका बाजूला कर्जत तालुक्यातील टीम शिवशक्ती कडाव आणि त्या विपक्षामध्ये वेदांश 11 जय हनुमान टेंभिवले संकट संकट मोचकाच्या नावाने सातत्याने खेळणारा हा टेंभिवली संघ आणि त्या विपक्षामध्ये खऱ्या अर्थाने अभिदेवगरेचा शिवशक्ती कडाव मैदानाच्या आतमध्ये इथे पहा बुद्धीचा वापर करत असताना बॅटचा फेस ओपन केला होता शेवटच्या टप्प्यात गली रिजन मधून अगदी धाव न घेणं ज्यांनी पसंत केलंय। अभिदेवगरे मध्ये क्षमता आहे कारण मागच्या वर्षीचा आपण आदरणीय मयूरजी पिसेकर यांचा एक मानाचा करंडक ज्यावेळी पाहिला त्यामध्ये महाराष्ट्राच्या परिपटलावरचा जय बजरंग गोरसाई बी संघाला ज्यांनी नामोहरण केलं ज्यांनी त्यांचा धुव्वा उडवला त्याच मैदानात हाच खेळाडू आणि हाच संघ मैदानाच्या समोर आहे। टेंभिवलीकरांच्या विपक्षामध्ये लढाई काटे की टक्कर होईल यात कुठली तीळ मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत। बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर प्रतीक पाटील सज्जता दाखवत असताना फटका चांगला आहे टायमिंग प्रॉपर इम्प्रोवाइज केलाय फटक्याला बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये सिंगल इथे होईल कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमचा शुभारंभ देखील होतोय। सलग तीन चौकार सलग तीन षटकार टीम कडाव साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइस आदरणीय सन्माननीय सचिन दादा थोरवे रायगड जिल्ह्याचे अभियंता टीमचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून टीम कडाव साठी शिवशक्ती कडाव जेव्हा जेव्हा कळपे साळुंके गरजलाय जेव्हा जेव्हा बरसलाय तेव्हा तेव्हा टीम मजबूत स्थितीमध्ये आढळली आहे आणि तेच काम आता कल्पेशला देखील इथे पहा फटका इम्प्रोवायझेशन जबरदस्त फ्लातून स्ट्रोक आदरणीय जितूभाई पाटील यांच्या बॅनरला मानवंदना देणारा हा इथे ठोकलाय आक्रमकतेचा चौकार चार खरतर आपण पाहिलं की 2000 म्हणजे आदरणीय सन्माननीय जितूभाई पाटील यांनी देखील चर्चा केली आमच्याशी की या कर्जत क्रिकेटमध्ये आक्षेपार्ह थ्रो गोलंदाजी भरपूर चालायची आधी या आधी आणि त्या गोलंदाजीवर देखील सन्माननीय जितूभाई पाटील यांनी केलेली आक्रमक फलंदाजी म्हणजे 2010-11 काळ असावा त्यानंतर 11 पासून क्रिकेट बदललं 2012 मध्ये ज्या लढती आल्या खरं तर त्यानंतर कर्जत प्रीमियर लीग 2016 मध्ये आपण पाहिली पर्व पहिलं त्यानंतर 2017-18 परंपरा चालू राहिली आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचं यामध्ये सगळ्यात मोठं यश आहे की दैदिप्यमान क्रिकेट घडवलं गेलं। आता मी तर म्हणेन की सगळेच्या सगळे अगदी टेक्निकली स्ट्रॉंग क्रिकेटर्स कर्जत क्रिकेटमधून इम्प्रोवायझेशन त्यांनी देखील दाखवलंय अगदी सगळेच्या सगळे पारदर्शक आणि अप्रतिम गोलंदाज प्रोफेशनल क्रिकेटर्स मात्र इथून देखील प्रस्थापित झालेत। ही खरं तर कर्जत क्रिकेटची ताकद त्यांनी बनवली आहे आणि फार महत्वाची बाब आहे। निश्चितच प्रत्येक आयोजन देखील बहरदार आपण पाहिली त्यानंतर सुरुवात झाल्या असंख्य स्पर्धा मग कर्जत विभागातील असू द्यात किंवा नेरळ विभागातील नेरळ परिसरातील असू द्यात असंख्य असंख्य क्रीडा स्पर्धा रजनी क्रिकेटचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि महत्वाचे सितारे घडले हे फार महत्वाचं आहे। इथे जाऊयात ग्रँड फिनाले कडे बॉल तयार बॅटची कडा यष्टी रक्षक प्रतीक पाटीलने इथे केली आहे चूक एकाच ट्रॅकवर आल्या दोन गाड्या आणि अभिदेवगरे इथे धोक्याचे संकेत उद्भवले फलंदाज अभिदेवगरेला परतावं लागणार आहे धावचीच्या स्वरूपात विकेट डाऊन
खेळ ज्यावेळी संपला त्यावेळी प्रतीक पाटील ने खर्च केला 6 धावा एक चौकार खऱ्या अर्थाने कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून बंधन आला। तदनंतर दुसरे षटक प्रगती पथावर आलं त्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आदित्य भोईरला मात्र धावचीतच्या स्वरूपात का होईना परंतु पहिल्याच बॉलवर इथे विकेट मिळाली ब्रेक थ्रू मिळाला। आपण पाहत आहात मनसे रायगड चषक 2023 चा हा अभूतपूर्व क्रिकेटचा महाकुंभ मेळा सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभाशीर्वादाने आणि आदरणीय सन्माननीय जितूबाई पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रेरणेने मात्र ही क्रीडा स्पर्धा सध्या सुरू आहे। अंतिम टप्प्यामध्ये हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा मात्र पोहोचला। फटका प्रॉपर इम्प्रोवाइजेशन बॉल लॉन्ग ऑन च्या डोक्यावरून फटका सजवलाय बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकाराचा कडा ब्रँड फलंदाज विशाल पोखरकरच्या बॅटमधून 6 धावा। ऍटिट्यूड रिप्रेझेंटेशन पहा काहीच फिकीर नाहीये फक्त मला खेळायचंय माझ्या गावासाठी इथे जिंकायचंय विशाल पोखरकरचा हा कॉन्फिडेंशियल स्ट्रोक सांगून गेलाय आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे 12 या अंकावर 12 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात। समीरजी सोपणे देखील इथे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत त्यांचं देखील करूयात मनकपूर्वक स्वागत। या षटकारानं विशाल पोखरकर मात्र नव्या दमानं त्यांना फलंदाजी करायला सुरुवात केली आहे। इथे पहा कमबॅक मिळवण्याचा जो प्रयत्न आहे आदित्य भोईरच्या माध्यमातून टीम टेंभिवलीसाठी कडाव संघाच्या विपक्षात खेळत असताना तिसरा बॉल इथे फेकलाय डॉट षटक क्रमांक 2 जे प्रगती पथावर आहे। फलंदाज आदित्य भोईर आज पूर्ण दिवस या खेळाडून इम्प्रेस केलं खऱ्या अर्थानं या खेळाडूची चर्चा मात्र कर्जतच्या क्रिकेटच्या वर्तुळावर इथे मात्र रंगताना बॅटचा बॉटम एज घेऊन मात्र बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध फक्त आणि फक्त संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली याच सिंगलच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर ती 13 या अंकावर 13 रन्स ऑन बोर्ड 13 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्या। कल्पेश साळुंके ज्यावेळी खर तर आपण सेमी फायनल नंबर 1 पाहिली त्यामध्ये इम्प्रोवायझेशन फटके इम्प्रोवायझेशन स्ट्रोक्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यावेळी मजबूत स्थिती निर्माण केली कल्पेश साळुंकेला आता देखील गरज आहे फार संघाला गरज आहे। इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावे लागेल पंच दर्शवतात एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावर जोडली जाईल 1.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 14 या अंकावर एक गडी बाद झालाय। अभि देवघरनं खरं तर निराश केलं खरं तर प्रेक्षकांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या कर्जतकरांना त्याच्याकडनं देखील भरपूर अपेक्षा होत्या अगदी त्याच्याकडनं असलेल्या अपेक्षा मात्र चुकीच्या कॉलिंगमुळे त्याला देखील त्याचा विकेट गमवावा लागलाय। इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक बॉल चाललाय मिड विकेट मध्ये कल्पेश साळुंकेला इथून कन्वर्ट होईल सिंगल फक्त आणि याच सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 15 अशी सद्यस्थिती आहे टीम कडाव या संघाची। मनसे रायगड चषकानं मात्र हे पर्व गाजवलं कारण ग्रामीण गटातील महाशक्ती शहापूर तालुका असू द्यात भिवंडी तालुका असू द्यात तदनंतर पनवेल तालुका असू द्यात पैण तालुका असू द्यात या सगळ्या वैविध्यपूर्ण तालुक्यांमधून तर इथे मात्र पहा अपील परंतु कुठल्याही प्रकारचा दुजोरा मात्र दिला जात नाही पंचांमार्फत। षटक नंबर 2 ची झाली आहे समाप्ती 7.5 7.5 प्रतिषटक सरासरीनं धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात 15 एक गडी इथे झालाय बाद मी तुर्तास थांबतो आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी मी आमंत्रित करतोय समीरजी सोमणे यांना थँक्यू सो मच। एकंदरीत मनसे रायगड चषक 2023 कडाव संघ सद्यस्थिती आपण 15 या धावसंख्येवर पाहतो एक गडी झालाय बाद आणि टेंभिवली आणि त्या विपक्षामध्ये कडाव
अप्रतिम अफलातून स्पर्धा मागचे चार दिवस ही क्रिकेटची रजनी आपण पाहिली. पहिल्या दिवसात भूतिवली संघ, तदनंतर दुसऱ्या दिवसात आपण पाहिलं शिवशक्ती कडाव संघ, तिसरा दिवस गाजवला जस्कारकरांनी आणि चौथा दिवस मात्र आज इथे असं म्हणतात की एक वेळ अशी पण येईल की ज्या दिवशी घड्याळ दुसऱ्याचं असेल परंतु वेळ तुमची असेल, आणि तेच सध्या इथे टेंभिवलीच्या बाबतीत सुरू आहे. कारण संघर्ष त्यांनी देखील केला सुरुवातीच्या काळात, परंतु तदनंतर मोमेंटम क्रिएट केला. त्यामध्ये मोनिश पाटीलचं मी विशेष कौतुक करेन. तदनंतर आदित्य भोईरची देखील चांगली मेहनत आहे. प्रतीक पाटील थोडासा फ्लॉप शो राहिला जरूर, परंतु आता या स्पर्धेमध्ये अंतिम मेगा ग्रँड फायनल मध्ये तो संघाला ताकदीनं पाठबळ देण्याचं काम मात्र इथे करतोय. परंतु विशाल गोराटकर सध्या त्याच्याकडनं अपेक्षा आहेत बऱ्याचशा कडाव संघाला. गोलंदाज तयार. इथे फटका पहा, अफलातून स्ट्रोक इम्प्रोवाइज केलाय आणि इथे आलाय आक्रमकतेचा षटकार. सलग तीन षटकार जर आले तर आदरणीय सन्माननीय सचिन दादा थोरवे यांच्या वतीनं तीन चौकार तीन षटकार यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज कर्जत तालुका रायगड जिल्हा अभियंता संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सचिनदादा थोरवे यांच्या माध्यमातून कडाव संघाकरता हे प्राइज मात्र इथून दिलं जाईल. एकंदरीत मोनिशच्या विपक्षामध्ये हे आक्रमण इथे चढवलंय. या षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 22 अंकावर 22. इथे पहा फटका मिस टायमिंग आहे. बॉलचा लेग स्क्वेअर ऑफ द विकेट वेगानं पोहोचलेत. सिंगल मात्र इथून कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 23 रन्स ऑन बोर्ड 23 धावा. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. चित्त थरारक प्रवास करत करत का होईना या दोन्ही टीम इथवर पोहोचल्या. संघर्ष निश्चित रूपाने 32 टीमच्या अगदी टॉप रँकिंग मध्ये हे दोन संघ इथे मात्र पोहोचलेत. यापेक्षा मोठी महत्भाग्याची गोष्ट का असणार आहे. अप्रतिम कामगिरी साकार केली आहे शिवशक्ती कडाव आणि त्या विपक्षामध्ये टेंभिवली. इथे पहा आदळलाय जाऊन देह यष्टीवर बॉल. थोडस मी तर म्हणेन की थॉटलेस क्रिकेट खेळत असताना कल्पेश साळुंकेकडनं ज्या अशा अपेक्षा आहेत त्यांना कुठेतरी दुजोरा कमी दिला जातोय. डॉट बॉल एक्झिक्यूट झालाय. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शेष आहेत. बॉल तयार. अडबा बाटने इथे केलाय प्रहार खडे खडे. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 7 धावसंख्येसाठी षटकार. पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 29 अंकावर 29 रन्स ऑन बोर्ड. मेगा ग्रँड फायनलचा आनंद आपण घेत आहात. मनसे रायगड चषक 20-23. अफलातून आयोजन. आदरणीय जितूबाई पाटील पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. मनसेच हे बहरदार आयोजन. बॉल जाऊन आदळला पुन्हा एकदा देह एष्टीवर. इथे चिकी सिंगल लेग बायच्या माध्यमातून कन्वर्ट करत असताना एक सिंगल धाव फलकावर जोडली जाईल. धावांची गती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 प्रतिषटक सरासरीनं 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 30 रन्स ऑन बोर्ड 30 ही धावसंख्या धाव फलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 3 ची इथे समाप्ती झाली आहे. कल्पेश साळुंकेकडनं ज्या अपेक्षा आहेत खरं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. हा खेळाडू ज्याला मी पाहिलं 2012 पासून अगदी जेव्हा हा खेळाडू इन्फॉर्म स्वतःचे बॅट मैदानात जेव्हा या खेळाडूनं चमकवली तेव्हा शिवशक्ती कडाव संघानं स्वतःची वेगळी उंची क्रिकेटमध्ये प्रस्थापित केली. कुशल गुरव आज खरं तर अनफिट आहेत त्यामुळे संघाच्या बाहेर आहेत. अभि देवगरेनं प्रतिक्रिया दिल्या की 2 ते 3 खेळाडू अनफिट असल्या कारणानं तरी देखील त्यांनी येस डेफिनेटली कुशल गुरव ज्याला आज मी तर म्हणेन की त्यानं प्रयत्न देखील केला स्वतःच्या गावाकरता, परंतु शरीरानं साथ न दिल्यानं त्याला संघाच्या बाहेर बसावं लागलं.
तर दीज आर दी सम बॅकवर्ड पॉइंट्स फॉर टीम कडाव. कुठेतरी बॅकफूट वर येणारे हे काही पॉइंट्स आहेत डेफिनेटली, परंतु तरी देखील लढतायत. संघर्ष करणं आणि ताकदीनं लढणं फार महत्वाचं आहे आणि हेच गुणसूत्र इथे मात्र दाखवत असताना, हे समीकरण इथे दाखवत असताना टीम कडाव आणि कल्पेश साळुंके मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या सहा बॉलसाठी. याआधी देखील मी उल्लेख केला की रणे निघती शूर न पाहे माघारी, लढवय्या बाण्यानं मात्र इथे ते लढतायत. दर्जेदार अप्रतिम परंतु पहिलाच बॉलचा सिग्नल मात्र प्रस्थापित करत असताना व्हाइट बॉल सिग्नल इथे पंचांमार्फत आलाय. तर लगातार दोन चौकार आणि दोन षटकार जरी आले तरी देखील सन्माननीय आदरणीय सचिन दादा थोरवे यांच्या वतीनं कल्पेश साळुंके करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल. हे खरं तर प्रेम आहे, अगदी कर्जतकरांचं टीम कडावरचं हे प्रेम आहे आणि ते निश्चित रूपानं त्याला दुजोरा दिलास द्यावाच लागेल. कल्पेश साळुंकेचा हा स्ट्रोक सरळ उडवलाय, बॉल चाललाय स्टँडच्या बाहेर. कल्पेश साळुंकेचा हा ब्रँडेड स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त अफलातून स्टँड अँड डिलिव्हर्ड, म्हणजे ज्या पद्धतीनं बॉलची लाईन लेंथ पिक केली आहे आणि ज्या पद्धतीनं स्वतःच्या बॅटचा फ्लो इथं तैनात केला षटकारामध्ये, हा फटका कन्वर्ट करत असताना सलग जर दुसरा आला तर मग आदरणीय सचिन दादा थोरवे यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आहे ते मात्र इथून पुरस्कृत होईल. कल्पेशजी साळुंके यांच्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि महत्वाची संधी देखील आहे आणि संघाला देखील मच नितांत गरज, मच निडेड, अतिशय गरजेची. इथे मात्र त्याची इनिंग एकंदरीत 5 चेंडू शिल्लक आहेत, 37 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. अंतिम 5 चेंडूंचा खेळ जो मात्र शेष. बॉल तयार, षटकातला दुसरा बॉल ओव्हर द स्टंप्स अवे फ्रॉम द ऑब्स्टम्प, ऑब्स्टम्पच्या बाहेर डिलिव्हर्ड केला. इथे प्रॉपर लाईन ऑफ ऍक्शन तैनात करत असताना डॉट बॉल एक्झिक्यूट होत आहेत, अर्थातच शेवटचे 4 बॉल शेष आहेत. फुटवर्क थोडस कमी पाहायला मिळालं, यामध्ये कल्पेश साळुंके बॅकफुट वर राहिले आणि त्यामुळेच की काय शरीर देखील बॉलच्या 5 लाईन पासून दूर. इथे फटका पहा, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटक्यात ताकद नव्हती, टायमिंग देखील इम्प्रॉपर होतं. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे आणि इथे पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फसलाय, परंतु स्ट्रायकर एंड स्वतःमध्ये स्वतःकडे राखण्यामध्ये यश आलंय ते मात्र कल्पेश साळुंकेला. संघाची टोटल मात्र इथे पोहोचती आहे 38 या धावसंख्येवर. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो 3, उर्वरित 3 चेंडू शेष आहेत आणि पूर्वार्ध अर्थातच हे पहिलं सेशन, त्यामधील 3 चेंडू मात्र इथे शेष. सोहम पाटील गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना टीम टेंभिवलीसाठी टीम वेदांश 11 जय हनुमान टेंभिवली संकट मोचकाच्या नावानं ग्रामीणच्या पटलावर सातत्यानं खेळणारा टेंभिवली संघ. आणि टेंभिवली म्हटलं की अमरदादा कोळी, कोण विसरेल दर्जेदार आयोजन, अर्थातच सातत्यपूर्ण त्यांची कन्सिस्टन्सी आहे त्या आयोजनामध्ये देखील आणि तेच टेंभिवलीकर सध्या मैदानाच्या आतमध्ये. सकाळचा प्रहार त्याला देखील सुरुवात झाली आहे कारण इथे पहा जाऊन आदळला चेंडू देहयष्टीवर. कल्पेश साळुंकेचा संघर्ष सुरू आहे, निश्चितच इथे थोडासा बॅड पॅच देखील सुरू आहे. शेवटचे 2 बॉल शेष, अंतिम शेवटच्या तब्बल 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शेष. गोलंदाज सोहम पाटील गोलंदाजी माकवर सज्ज होत आहेत. ओव्हर द स्टंप्स निघालाय कल्पेश साळुंकेच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः लोअर फुल टॉस बॉलला लॉंग ऑन मध्ये पाठवलंय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे परंतु फेक खराब आहे आणि इथे पहा इथे 2 धावा झाल्यात कंप्लीट. आणि या स्पर्धेतील स्वतःच्या 101 धावा इथे मात्र केल्यात कंप्लीट कल्पेश साळुंके. धावसंख्या 40 या अंकावर आहे.
शेवटचा एक बॉल शेष, धाव संख्या 45 या अंकावर आहे, 5 सामन्यांमध्ये 101 धावा त्यांना त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून सजवल्यात, शेवटचा एक बॉल शेष आहे। चला स्पीड अप करा प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय। ऑलरेडी आपण पाहतोय चहू बाजूला तांबडं फुटायला सुरुवात झाली आहे आणि सुंदर पहाटेचं हे नयनरम्य दृश्य आणि त्या दृश्यामध्ये अगदी आपण पाहतो की सूर्योदयाची ही चाहूल आणि फ्लड लाईट्सचा देखील आविष्कार। इथे मात्र पहा स्वतःवर नाराज झाले, 40 धाव संख्येवर डाव रोखला गेला। विजयाकरता दोन्ही संघ नोंद घ्या, 41 धाव संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता। टीम वेदांश 11 जय हनुमान टेंभिवली संघाला हा सामना जिंकण्याकरता येणारे 24 चेंडू आणि 41 धाव संख्येची गरज आहे। थँक्यू सो मच। उत्तरार्धामध्ये आपण आमंत्रित करूयात द स्वीट व्हॉइस ऑफ कर्जत समीर जी सोबने। थँक यू सो मच। धन्यवाद सर्वांचं। अंतिम सत्रामध्ये सहर्ष स्वागत। बनसे रायगड चषक 2023 स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय जितेंद्र भाई पाटील आणि आता अंतिम टप्प्यात 4 षटकात 41। गुड मॉर्निंग सर्वांना। पहिल्यांदा सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली, 24 बॉल 41 करायचे त्या मात्र टेंभिवली संघाला। जबरदस्त प्रवास राहिला आज संपूर्ण रात्रीमध्ये टेंभिवलीचा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामीण कर्जत ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर कडाव टीमचा। चला कडाव टीम आता विलंब करू नका, फिल्डिंग सेटअप करून घ्या त्वरित। प्रतीक आणि त्याच्या साथीला तो मात्र परेश। सर्वांचे आभार। डीजे मास्टर आमचे सर्व ऑपरेटर्स असतील, डीजेचे डीजे परेश, टेनिस क्रिकेट .in ची टीम, आमचे ऑफिशियल अंपायर्स, समालोचक मित्र, ऑर्गनायझिंग कमिटी, नवाब डेकोरेटर्स,
सर्वांचे आभार व्यक्त करून मात्र आता शेवटच्या 17 कडे आपण वळतोय। चोवीस चेंडू 41 ची गरज। पहिला षटक घेऊन येतो तो मनीष कुशल अनुपस्थित आहे, दुखापतग्रस्त आहे खेळाडू। समोर प्रतीक ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रतीकच्या बॅक मधून आला हा षटकार। 6 धावा आक्रमण। श्लोक पहिल्याच बॉल वरती इथे केलं आक्रमण। 41 चा पाठलाग करत असताना प्रतीकच्या बॅट मधून हा षटकार आला। तोच प्रयत्न होता ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू मनीष आणि इथे एक धाव लेग बाईच्या स्वरूपात पंच इशारा करतायत। 7 धावा धावफलकावरती 7। हॅलो आणि समीर दादा लोंगले यांच्या वतीनं समीर जी सोमणे यांच्या समालोचना करता 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्या करता आले। थँक्यू सो मच आदरणीय समीर दादा लोंगले, आपले मनापासून आभार। थँक्यू, खूप खूप आभार। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतः अभित इथे पोहोचतोय, परंतु इथे आणखी एक धाव मात्र कंप्लीट केले। खूप चांगला संघर्ष शिवशक्ती कडाव टीम कडून। खरंतर भाई जे स्वप्न तुम्ही पाहतायत, कारण मगाशी देखील उल्लेख झाला की क्रिकेट बदललंय, क्रिकेटची आधुनिकता अगदी आपण पाहतोय, परंतु क्रिकेटमध्ये टाइम मॅनेजमेंट या गोष्टीकडे देखील आपणच लक्ष द्यावं। 8 धावा मनीष, थोडा असं वाटलं स्किट होतोय। थँक्यू सो मच समीरजी लोंगले आणि सचिनजी थोरवे देखील तिथेच असतील। ही कट्टर जोडी आहे। शफल झाला, काय फटका खेचलाय, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक प्रतीकच्या बॅट मधून आला। आणखी एक धमाकेदार षटकार, षटकार येत आहेत परंतु विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहेत कडाव टीमला सचिनजी थोरवे आणि समीरजी लोंगले यांच्या वतीने। प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये जर का हा त्याने फटका खेचला तर टाळ्यांचा कडकडाट झाला असता। जबरदस्त फटका होता, ऑप्शनच्या बाहेर निघून मात्र हा फटका खेचला। पुन्हा एकदा त्याच प्रतीचा फटका। पहिल्या चोर मध्ये 41 चा पाठलाग करत असताना तब्बल धावा झाल्यात त्या 18। कल्पेशने तब्बल धावा कुठल्या, स्पर्धेतील पूर्ण धावा त्याच्या 101 राहिल्या। कमालीचा खेळ मानवी इलेवन भूतिवली। वैयक्तिक योगदान होतं या मॅच मध्ये देखील 22 धावांचं कल्पेशचं। आणि ते कलीला छेल सुटलाय, कॅचेस विन द मॅचेस, परंतु या कंडिशन मध्ये अशा कॅचेस खूप कठीण काम आहे। पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 19 धावा धावफलकावरती आहेत, 42 करायचे, 18 बॉल गरज असेल। I'm gonna make it right।
पावर प्ले ऐसी षटकाचा अप्रतिम फायदा मात्र इथे उचलला। तो प्रतीक ने पांच बॉल सत्रह वरती तो खेलो हास्य है सर्व खेडू चेहरा वरती प्रतीक आणि कल्पेश मध्ये चर्चा चालू है। पहिल्या ओवर मध्ये 19 18 बॉल आता दावा करायचे त्या 23। सर्वांचे आभार आपण व्यक्त करूया, सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभले या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी। अजूनही काही दर्दी रसिक तिकडे बसलेत, कारण मी तिथे स्टँड मध्ये बसलो होतो, त्यांचंही खरोखरच आभार। ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये प्रेक्षकांची भूमिका फार महत्त्वाची राहिली। यूट्यूब लाइव चॅटला ज्या प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचंही खरोखरच आभार। गोलंदाजीसाठी आला भावेश गायकवाड, स्वीटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून प्रतीकच्या बॅटमधून निघतो, आणखी एक चौकार, चार धावा। स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय जितेंद्र भाई पाटील, कम्मालीची स्पर्धा राहिली। संपूर्ण चार रात्रींमध्ये क्रिकेटचा जल्लोष आनंद उत्सव तुम्ही पाहिलात। फटका फसलाय, कल्पेश येतोय कॅच खाली, बाद होईल फलंदाज प्रतीक। सात बॉल 21 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं, चांगला खेळला आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये त्याने पोहोचवलं। जय जय टेंबिवली संघाचा पाठीचा कणा जो राहिला संघाचा या कणा तो अर्थातच अल्ताफ शेख है। कम्मालीचा खेळ या खेळाडूने केलाय, संकट मोचक कठिन परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या टीम साठी त्याने केलेले बॅटिंग दर्जेदार राहिले। 18 बॉल ते अल्ताफ अगदी हलक्या हाताने चेंडू फक्त इथे ढकलतोय, वेगाने क्षेत्ररक्षक आले, फक्त एकच धाव, सिंगल ने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 24-24 18 ची गरज। दुसरा षटक चालू आहे, भावेश गायकवाड गोलंदाजी करतोय। पंधरा चेंडू 17 ची गरज, सोपं काम करून ठेवले प्रतीकने। पहिल्या चोर मध्ये विस्फोट त्याच्या फलंदाजीतला पाहिला, फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला, चौकार, चार धावा परेच्या बाट मधून। चौदा चेंडू 13 ची गरज आहे, भावेश कडून आता चुका होताना दिसतायत। कम्मालीचा खेळ राहिलाय संपूर्ण रात्रीमध्ये टेंबिवली संघाचा, अल्ताफ, परेश, मोनीश, प्रतीक, आदित्य, व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव, अंतर सोपं आणखी होत असताना टेंबिवली संघासाठी शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात प्रचंड मेहनत घेतली आयोजकांनी। भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोलीची चॅम्पियन्स ट्रॉफी हे दुसरं पर्व या स्पर्धेचं, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव, एक धाव, 30 धावा धाव फलकावरती, 30 धावा धाव फलकावरती। पुढच्या वर्षी मात्र आणखी जोमाने नवीन संकल्पना घेऊन मात्र निश्चितच आम्ही तुमच्या भेटीला येऊ, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही। मनसे रायगड चषक 2023 ग्रामीण संघांना यावर्षी प्राधान्य देण्यात आलं, कदाचित पुढच्या वर्षी ओपन अप क्रिकेट या स्पर्धेमध्ये तुम्ही जरूर पाहाल। 13 बॉल करायचे दावा 11। अल्ताफ खूप हुशार आहे, कोणती संधी देत नाहीये, सिंगल
स्कोर जाऊन पोहोचला 31 वरती 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 10 धावांची 12 चेंडू 10 धावा करायचे आहेत। अंतिम टप्प्यात आपण आहोत। मी विनंती करतोय मानवी 11 भूतिवली आणि त्याचबरोबर जसकार संघाच्या खेळाडूंना की आपण व्यासपीठा समोर यावं। बक्षीस पात्र आपण आहात। आपलाही खेळ खूप चांगला राहिला कारण प्रत्येक रात्रीतून एक एक संघ मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचला। मानवी 11 भूतिवली शिवशक्ती कडाव मैदानावरती खेळतोय जसकार काल आणि आज टेंबिवलीने ही रात्र गाजवले दिवस आणि रात्र 12 चेंडू 10 ची गरज। गोलंदाजीसाठी आला नीतू माळी। इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक अल्तापकडे इतका वेळ या खेळाडूकडे भन्नाट चौकार 4 धावा। सहाची गरज। पुनः एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आम्ही आदरणीय जितेंद्र भाई पाटील यांच्या वतीने कारण या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रभर या स्पर्धेने डंका वाजवला। मनसे रायगड चषक प्रयत्न करतोय बिग हिट करण्याचा। सिंगल अल्ताफ एकरी धाव 10 चेंडू आणि आता गरज असेल ती 5 धावांची 10 चेंडू 5 ची गरज। वेदांश 11 टेंबिवली डॉट बॉल चे होते सांगता। नऊ चेंडू 5 ची गरज आहे। फायनल फायनल कबर्सला हा चेंडू मात्र ढकलला आहे। फक्त एकच धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि आता डायरेक्ट हिट परंतु 2 धावा इथे चोरल्यात। दुहेरी धावेने स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 38 3 धावांची गरज। मनसे रायगड चषक मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगडचे टायगर राजकारणातील रायगडचे टायगर अर्थात जितेंद्र भाई पाटील यांची स्पर्धा। मनसे रायगड चषक बाकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आणि ते अल्ताप शेवटी पोहोचतोय शेवटी पोहोचतोय 2 धावा। अल्तापचा खेळ मी मगाशीच म्हटला आज टेंबिवली संघाचा पाठीचा कणा म्हणून अल्तापने काम केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये। 7 बॉल धावा करायचे त्या मात्र 2। सात चेंडू 2 धावांची गरज आणि हा विजयी फटका। मनसे रायगड चषक 2023 चा विजेता संघ ठरलाय चॅम्पियन संघ ठरलाय वेदांश 11 टेंबिवली। वेल प्लेड बॉयज कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन आपलं।